येथील श्री गणेश मंदिर या ठिकाणी श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा 28 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. सुख करता दुख भरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उपिशेंदुराची हो उपिशेंदुराची अंकी झळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. कणकवली तालुक्यातील कसवण गावकरवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे 28 ते 31 जानेवारी या कालावधीत श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा माघी गणेश जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. श्री गणेश कृपा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कसवण गावकरवाडी यांच्या वतीनं या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्तानं 29 जानेवारी रोजी रात्री 9:30 संगीत डबलबारी भजनांचा सामना होणार असून 30 जानेवारीला रात्री 9:30 दशावतारी नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलंय. तसंच 31 जानेवारी रोजी रात्री 9:30 स्थानिक नवकलावंतांचा संगीत नाट्यप्रयोगही सादर केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. श्री गणेश कलाकृपा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना जवळजवळ होऊन जवळजवळ 10 वर्ष झाली. या कालावधीमध्ये या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक तसेच वैद्यकीय किंवा इतर शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा बऱ्याच प्रकारची कामं या ठिकाणी करण्यात आली आणि त्या या सगळ्या कामाच्या प्रेरणेतून या ठिकाणी एक मंदिर व्हावं अशा प्रकारची एक सगळ्यांनी वाडीतील लोकांनी एक इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आणि म्हणून मग मंदिर जर करायचं असेल तर त्याला जागा पाहिजे किंवा इतर अन्य गोष्टींचं पण आपल्याला सहकार्य पाहिजे. मग या वाडीतील एक दानशूर श्री कृष्णाजी शंकर फोंडेकर जे सध्या मुंबई स्थित आहेत त्यांनी जवळजवळ ही 22 ते 25 घंटे जागा विना म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता या संस्थेला दान केली. त्याच्यामुळे आपण आम्हाला ही आज ही समोर जी भव्य वास्तू दिसते ती उभी करण्यामध्ये एक फार मोठा चांगल्या प्रकारचा त्यांचा हातभार लागला. त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. तर अशा प्रकारच्या इतर अन्य दानशूर मंडळी गावातील असतील वाडीतील असतील वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी किंवा पदाधिकारी असतील त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक संस्था असतील या सर्व संस्थांनी आणि सर्व लोकांनी वाडीतील सर्व लोकांनी गावातील सर्व लोकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की आमच्या वाडीतील सर्व लोकांनी म्हणजे महिला असतील पुरुष मंडळी असतील लहान मुलं असतील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी असतील या सर्व लोकांनी तन मन धन देऊन या ठिकाणी गेली 3 ते 4 महिने सातत्यानं जे कामाचं योगदान दिलेलं आहे त्या योगदानातून ह्या श्रीदेव गणेशाची या ठिकाणी मंदिराची स्थापना झालेली आहे आणि म्हणून या निमित्तानं गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करण्याच्या दृष्टिकोनातून आता 28 स्थापनेचा जो कार्यक्रम आहे तो 28 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत म्हणजे ज्या दिवशी माघी जयंती आहे आणि एक चांगला योगायोग आहे गणपतीचा जन्मदिवस मंगळवार आहे आणि आमच्या दृष्टिकोनातून आम्ही हे आमचं भाग्य समजतो की आम्हाला मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ 8-9 वर्ष प्रतीक्षा करावी लागली आणि आजचा जो योगायोग मिळालेला आहे तो मंगळवारच्या रूपाने आम्हाला मिळालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भाग्यवान आहोत आणि या निमित्तानं जे कार्यक्रम आहेत 28, 29, 30 आणि 31 त्या कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रम पत्रिका आम्ही या ठिकाणी पेपरमध्ये किंवा इतर सगळ्या ठिकाणी आम्ही प्रसारित केलेली आहे. दशक्रोशीमध्ये सगळ्या लोकांना या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे. मी माझ्या वाडीतल्या सर्व सगळ्यांना एक हे नम्र विनंती करते की माझ्या देवळाला सुरुवात केल्यापासून सर्वांनी एका विचारांनी किंवा सगळ्यांनी एका मताने आतापर्यंत जी सगळ्यांनी महिलांनी किंवा पुरुषांनी जे हातभार लावून जे काम केलेलं आहे ते सर्वांचं मी अभिनंदन करतो. वाडीतील सर्व लोकांनी हिरिरीनं हा जो 4 दिवसांचा कार्य फार मोठ्या प्रमाणात असा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. तर या मंदिर उभारणीमध्ये गावातील तालुक्यातील व जिल्ह्यातील सुद्धा लोकांची या ठिकाणी आम्हाला मदत मिळालेली आहे. देणगी स्वरूपात असेल
आर्थिक स्वरूपात असेल तर त्या सर्वांचं आम्ही मंडळाच्या वतीने आभार मानू इच्छितो आणि त्यांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो की आमचा जो हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण आपले पदस्पर्श या ठिकाणी लावावेत आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा प्रकारची विनंती मी माझ्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो. तरी कृपया सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित यावं, उपस्थित राहावं अशा प्रकारची नम्र विनंती. कसवण गावकरवाडीमध्ये मंदिर बांधण्याचा आमचा संकल्प बऱ्याच वर्षापूर्वी चालला होता. आज या 2017 सालामध्ये 31 जानेवारी 2017 आमचा संकल्प पुरा झाला. आता आमच्या मंडळाच्या वतीने की आमचं स्वप्न साकार झाल्यानंतर आमची वाडी आम्ही प्रगतपथावर जाऊ असा आमचा विचार मंडळात आहे आणि याच्यापुढे आम्ही भविष्यात उत्तीर्ण होऊ